भाग पडलेली आहे. आगामी महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण मिळणार आहे कशा पद्धतीने पुढची प्रगती असेल? हे बघा, इलेक्शन कमिशन आपलं आपलं काम करते आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही तुमचं काम करा. पण आपल्याला कल्पना आहे की अजून इलेक्शन कमिशनचं काम पूर्ण झालेलं नाही आणि काम पूर्ण सगळं झाल्यानंतर वोटर लिस्ट वगैरे सगळं झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याची ती प्रोसिजर आहे आणि हा पूर्ण भर पावसाचा सीझन आहे त्यावेळेला. त्यामुळे इलेक्शन कमिशनने सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं काम आम्ही सुरू करतो परंतु पावसामध्ये आपल्याला इलेक्शन घेणं आम्हाला कठीण जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं जिथे शक्य होईल तिथे बघा काय होईल ते. आता पावसाने तर सुरुवात केलेलीच आहे. कधी मुंबईत सुद्धा ज्या मागच्या 2 दिवस सकाळचा पाऊस पडतोय आणि तो आता हळूहळू वाढत जाईल. त्यामुळे ते त्यांचं काम पूर्ण करतात. आता तोपर्यंत जे आहे आपला आयोग जो आहे बाठिया कमिशन, त्यांनी सुद्धा अतिशय रात्रंदिवस ते काम करता आहे. त्यांना हवी असलेली साधनं सगळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शासनाकडून जी जी माहिती गोळा करायची आहे त्यासाठी शासनाचे अधिकारी मग ते मुख्य सचिव असतील किंवा आरडीडीचे सचिव मीना असतील, ही सगळी जी मंडळी जी आहेत त्या कामामध्ये आहेत आणि ते सगळे तो जो डाटा त्यांना अभिप्रेत असलेला गावागावातून तालुक्यातून जो काही त्यांना हवा आहे तो त्यांच्या पद्धतीनं जे मध्य प्रदेशने ज्या पद्धतीनं गोळा केलं तसंच त्यांनी सुद्धा करावं. आणखीन अधिक त्यांच्यामध्ये जे त्यांना अधिक जे काही चांगलं करता येईल ते करावं अशा रीतीनं ते काम करता आहेत. मला असं वाटतं की आणखीन 15-20 दिवसांमध्ये त्यांचं काम संपावं आणि ते संपल्यानंतर मग आपल्याला सुद्धा सुप्रीम कोर्टाला विनंती करता येईल की आमचं सुद्धा आता हे जे आरक्षण जे आहे हे आता हा आयोग जसं मध्य प्रदेशचा जसा रिपोर्ट आला तसा त्याच धर्तीवर हा आमचा सुद्धा आता हा रिपोर्ट आलेला आहे. तर त्यांना जसं ओबीसी आरक्षणासहित निवडणूक घेण्याच्या संदर्भामध्ये परवानगी दिलेली आहे तशी परवानगी आम्हाला सुद्धा द्या. आणि मध्य प्रदेशात ती मिळाली असल्यामुळे आपल्याला त्याच धर्तीवर परवानगी मिळायला अडचण येणार नाही आणि मग त्याच्यानंतर इलेक्शन्स होतील. आता ज्या जनरल जागा सुटलेल्या आहेत ते मान्य झाल्यानंतर आता ज्या जनरल जागा सुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण येईल.